महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. पुढच्या आठवड्यात शरद पवार दौरा सुरू करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी सुद्धा कंबर कसलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी गळती झाल्यानंतर शरद पवार आता थेट आगामी विधानसभा निवडणुका बघता राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे शरद पवार सुद्धा आता मैदानात उतरत आहेत. मनोज बोर असिस्टंट एडिटर आपल्या बरोबर आहेत. मनोज, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या पद्धतीनं गळती लागलेली आहे, अनेक संस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसची खालसा झालेली आहे, त्यातच विधानसभा निवडणुकांना अगदी काही दिवसांचा अवधी शिरलेला आहे आणि आता शरद पवार थेट राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत, असं कळतं. कितपत फरक पडेल, काय नेमकं सांगाल? शरद पवारांच्या राजकीय आयुष्यामधला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. अर्थातच अशा प्रकारची पक्षाला झालेली पडझड, कुठल्या पक्षाला खिंडार पाडण्याचं काम हे शरद पवार यांनी सुद्धा आपल्या सुरुवातीच्या राजकारणात केलं होतं. पण आयुष्याच्या उतार वयामध्ये पक्षाची इतकी मोठी पडझड पाहताना सुद्धा त्यांना दुःख तर होतच आहे, पण दुसरीकडे पक्षाला परत एकदा विधानसभेमध्ये मजबूतीने उभं करण्याचं काम सुद्धा त्यांना करावं लागत आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत दिल्लीत बैठकही झाली आणि पुढच्या आठवड्यामध्ये शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्याची रूपरेषा काय असेल, त्याचे टप्पे कसे असतील आणि कुठल्या भागामध्ये त्यांचं प्राधान्य असेल याची अजून रणनीती पक्षात अंतर्गत झाली असेल, पण अजूनपर्यंत ती बाहेर आली नाही. तो दौराही अजूनपर्यंत पुरता स्पष्ट झाला नाही. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याची संपूर्ण रूपरेषा ही माध्यमांसाठी उपलब्ध होऊ शकेल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांना आता उदयनराजे भोसले यांना थोपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांना सुद्धा त्यात यश मिळालं नाही. ते भाजपची वाट धरत आहे. अशा प्रकारचे महत्वाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, पक्षाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव सुद्धा आज दुपारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. रामराजे निंबाळकर जे विधान परिषदेचे सभापती होते ते सुद्धा सेनेमध्ये जात आहेत. त्यामुळे शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी अनेक नेत्यांना त्यांना थोपवता आलं नाही. आता दुसरीकडे त्या मतदारसंघामध्ये तगडे उमेदवार उभं करण्याचं आव्हान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आहे आणि ते आव्हान पक्षाचे सर्वे सर्व म्हणून शरद पवारांसमोर आहे. आणि याही सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे खूप काही प्रभावी आपल्याला दिसून येत नाही. बाकी जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आहेत ते त्यांनी एक तर शिवसेनेची किंवा भाजपची वाट धरली आहे आणि त्यामुळे हे खूप मोठं आव्हान पवारांसमोर आहे. अर्थातच सर्वच पक्षांच्या नेत्यांना हा विश्वास आहे पवारांबद्दल की ते यातून मार्ग काढतील, कारण अनेक मोठ्या नेत्यांनी हे खासगीत बोलूनही दाखवलं आहे. त्यामुळे पवार कशी वाट काढतात, एकंदरीत राजकारणाचा त्यांचा जो अनुभव आहे तो अत्यंत तगडा आहे, तो अनुभव वापरून निश्चितच. आता शरद पवार यांचं कुठेतरी राजकीय दृष्ट्या कमी झालेलं वजन पुन्हा एकदा या दौऱ्यामुळे कुठेतरी त्यांची छाप पडेल का ही चर्चा मात्र सुरू झालेली आहे. मात्र या वयात सुद्धा शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. खरं तर अनेक संस्थानं कुठेतरी पश्चिम महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे, रायगडला धक्का बसलेला आहे, नवी मुंबईला राष्ट्रवादीचा जो खरं तर गड किल्ला मानला जातो त्याला धक्का बसलेला आहे. आणि आता शरद पवार यांच्या जाण्यानं कितपत फरक पडेल आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मनोजच्या सगळ्या माहितीबद्दल.